कोरोनाला टार्गेट करण्यासाठी समाजातल्या विविध क्षेत्रातील कोविड योद्ध्यांनी खूप महत्त्वाचं योगदान दिलं त्यांच्या योगदानाची नोंद या टार्गेट कोरोना या जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात घेतली जाते राजेश कुसळे हे मुंबईतले असेच एक कोविड योद्धा आहेत ज्यांनी या कोरोना काळामध्ये अहोरात्र काम केलं समाजासाठी झटले अनेक गरजू रुग्णांना बेडेही मिळवून दिला हे खूपच अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे कोरोना काळात ज्या वेळेला रुग्णांची ससे होलपट होत होती त्यांना कोणी वाली उरला नव्हता कुटुंबातले लोकही या सगळ्या कोरोनाच्या सावटाखाली असल्यामुळे त्यांनाही नीट मदत करता येत नव्हती खूप स्वागत आहे राजेश कुसळे आपलं धन्यवाद मुंबईमध्ये सुरुवातच मुंबईतनं झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होत होता सुरुवात करूया तुमच्या त्या आठवणींची तुमच्या कामाची त्यावेळेची मुंबई तुम्ही कशी पाहिली लॉकडाऊनमुळे टाळेबंदीमुळे मुंबई ठप्प झाली तो अनुभव एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला कसा वाटला अतिशय भयंकर होता माझ्या आयुष्यामध्ये हा मी प्रथमच दंगली ज्या वेळेला झाल्या होत्या त्याच्यानंतरचा हा त्याच्यापेक्षाही भयंकर हा काळ होता पण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने यांच्या शुभेच्छेने ह्यांच्या प्रत्येक कार्याने आज मुंबई आणि महाराष्ट्र आज आपला हिंदुस्थान उभा आहे आता माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मी एक छोटासा सैनिक आहे ज्यावेळेला एकवीस मार्चला माननीय पंतप्रधानांनी लॉकडाऊन केलं आणि महाराष्ट्र सरकारला देखील ते टाळेबंदी करावी लागली त्यावेळेला अक्षरशः अतोनात गरिबांचे मध्यम अतोनात हाल झाले होते खरोखर कर काय करावं काय काही सुचत नव्हतं सर्व दुकानं बंद घर बंद सर्व त्यामुळे जे घरात जे लोक राहतात त्यांचं काहीतरी सामग्री घेऊन ते जेवण वगैरे बनवत होते पण जे परप्रांती आहेत किंवा जे आपले कोल्हापूर सांगली सातारावरचे जे लोक आहेत त्यांच्या घरात नाही चूल होती ना जेवण बनवायचं साम साधन सामग्री त्यावेळेला असं आमच्या सर्वांच्या मनामध्ये आलं की आई चॅरिटेबल ट्रस्ट आपली आहे त्या ट्रस्टच्या तर्फे आपण काहीतरी आपलंही देणं लागते या समाजासाठी म्हणून आपण काहीतरी पाऊल टाकू त्यावेळेला आम्ही सुरुवात केली चा नाश्ता सुरुवात ती केली त्यावेळेला खरोखरच म्हणजे चा नाश्ता घ्यायला सुद्धा एवढे लोकांचं म्हणजे पब्लिक एवढं हो होतं की खरं भीती होती की हॉटेल्स तर बंद तलब दारू तर सोडा पण तलब नाश्ता जेवण साधं मिळत नव्हता अशा वेळेला आमच्या आई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि मी एक छोटा शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून मी चहा नाश्ता हे दोन आ, हे माझ्या रोड विभागात सातरास्ता विभागात आणि धोबी घाटात कारण तिथे अक्षरशः गरीब लोक आणि एकदम लोअर मिडिल क्लास लोक राहतात बरोबर त्यावेळेला त्याच्यानंतर आमचं साहेब जेवण हा दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण पण असं आम्ही सुरू केलं होतं हे ज्या जा वेळेला झालं त्यावेळेला जवळजवळ एक दीड महिना आम्ही हे सतत चालू केलं पण आपण हे किती दिवस पुरवायचं ज्यावेळेला लोअर मिडिल क्लास लोकांचे पण हालवायला लागले त्यावेळेला आम्हाला असं कळलं की नुसता चहा नाश्ता करून काय उपयोग नाहीये जे मध्यम वर्गीय आहेत त्यांना देखील जेवणाचे पॅकेट वाटले गेले पाहिजे त्यावेळेला मग आम्ही जवळजवळ बारा तेरा आयटम्स मध्ये आम्ही ते पॅकेट बनवून आम्ही घरोघरी जे खरोखर गर गरजू म्हणजे सर्वांना नाही पण जे, जे खरोखर गरज म्हणजे माणुसकी हाच धर्म राजेश कुसळे आपण पाळला इतर वेळेला या महाराष्ट्रात खास करून मुंबईमध्ये महाराष्ट्रीयन मराठी माणूस वर्सेस परप्रांतीय असे खूप वादाचे मुद्दे सगळ्या देशानंच पाहिले पण कोरोनाच्या काळामध्ये माणुसकी आणि केवळ माणुसकी हीच पाहिले गेली शंभर टक्के बरोबर आहे ज्यावेळेला असं झालं त्यावेळेला आमच्या इथे दोबीघाटामध्ये म्हणजे परप्रांतीयच म्हणजे तुमची युपी बिहार तेलंगण आंध्र प्रदेश या लोकांचीच तिकडे जास्त करून वर्दस्त आहे त्यावेळेला त्यांचे तर खरोखर हाल झाले त्यावेळेला आम्ही मराठी हा मुस्लिम हा भैया किंवा हा परराज्यातला असं आम्ही कुठच्याच बघितलं नाही मनुष्य की हा धर्म या अनुषंगाने आम्ही तो पाहिला आणि ते आम्ही प्रयत्न करत राहिलो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला खरोखरच आणीबाणी म्हणजे रक्ताचा पुरवठा देखील होत नव्हता किंवा रक्त पुरवठा कमी पडायला लागला त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे जेव्हा आदेश आले की रक्तदान करा प्रत्येक शाखे शाखेच्या माध्यमातून करा त्यावेळेला आम्ही म्हणजे लालबागच्या राजाने तर केलं पण त्याचबरोबर माझ्या इथे जे सामाजिक आणि सार्वजनिक गणेशोत्सव संस्था ह्यांच्या माध्यमातून मी तीन ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि मी स्वतः या गेल्या चार महिन्यामध्ये दोनदा रक्तदान कारण नुसतं उपदेश देणं एवढंच नसते पण स्वतः कृतीतून करणं हे देखील गरजेचे साने गुरुजींनी मानवता धर्म हा श्रेष्ठ धर्म सांगितला कोरोना काळामध्ये हा खूप मोठा बदल समाजामध्ये झाला असं वाटून गेलं असेल की कोणतेही वाद नको पक्षी अभिनिवेश नको जे जे आहेत ते त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेपुरते असावेत पण त्याने मानवतेला कुठे धक्का लागू नये असाही विचार एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या मनात आला शंभर टक्के कारण त्यावेळेला असं जात पात असा हा विषय नव्हता फक्त तुम्हाला पोटाची खळगी आणि आपण जिवंत राहू शकतो एवढे दोन गोष्टी आपल्याला होतं मला आता ह्या वेळेला सांगायला खरोखर अभिमान वाटते की आपले जे उद्योगपती आहेत रतनजी टाटा यांनी एक ट्विट केलेलं आणि त्यांनी एक मला वाटतं पेपरला पण आलेलं की दोन हजार वीस तुम्ही काय कमवाल तुम्ही काय माणूस की ठेवाल मला माहिती नाही आहे कोणत्या धर्म कोणत्या जातीचा हे माहिती नाही दोन हजार वीस हा जगण्यासाठी आहे तो सर्वांनी जगावा ज्याच्याकडे आहे त्यांनी दुसऱ्याला द्यावं आणि दोन हजार वीस हा तुम्ही सर्वांनी मिळून जगावं आणि मग एकवीस मध्ये बावीस मध्ये तुम्हाला जे प्रगती करायची असतील तुमची जे काही करायचं ते करा पण दोन हजार वीस हा फक्त तुम्ही फक्त आणि फक्त जगण्यासाठी आहे आई चॅरिटेबल ट्रेस्ट ट्रे, आई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही हे काम केलं कोणत्या तरी एका व्यासपीठाचा आधार घेऊन मंचाचा आधार घेऊन अनेकांनी तुमच्या सारख्याच कोविड युद्धांनी काम केलेलं आहे आईची काय प्रतिक्रिया होती तुमची तुमच्या मित्रांच्या काय वाटलं आई धावून माहिती आई, आई म्हणजे भाऊक होते ज्या वेळेला आता एक सत्य सांगायचं म्हटलं तर आई माझी आई बोलते की आता तू घरातून बाहेरच नाही पडायचं कारण ज्या वेळेला परिसर बघत होते लोक मरत होते लोकांना बेड मिळत नव्हते लोकांना हॉस्पिटल म्हणजे रस्त्यावरती पडून म्हणजे की कोण हात लावला म्हणजे अचूत आपण बोलतो ना त्या पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं ते वातावरण माझ्या घरात देखील आला बोल आपल्या घरामध्ये जे आहे ते खाऊ तू काही जाऊ नकोस बाहेर तू बघ तू बघ असं तिचं म्हणणं होतं कारण तिचा देखील एक मुलगा जो मी आहे असे ते बाकीचे पण आहेत पण त्यातूनही काही आई अशी होती पुढारीपणा करून की नाही बाळ तू दुसऱ्यांचंही काम कर जसं स्वतःचं करतोय तसं दुसऱ्याचंही करते हुरूप घेऊन तिला ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला तिनेही मान्य केलं नाही तुझंही समाजाचं देणं आहे जसं आपलं घर चालवतो तसं दुसऱ्यांचंही घर चालव तेच खरी तुझी ही समाजासाठी एक मोठी आईने तुम्हाला मुंबई आए... बोला 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 आई तर होतीच आई बरोबर अर्धांगणी म्हणजे माझी मिसेस जी रुपल आहे ती ही आई चेरिटेबल ट्रस्टची ही ट्रस्टी आहे त्यामध्ये विलास हदगले जी आहेत राजेश पांचा हे जे ट्रस्टी आहेत हे जे आहेत पाठबळ होतं म्हणजे हे खूप महत्वाचं आहे राजेश कुसळजी की आपल्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही तितकीच जाणीव आहे खोलवर समाजातल्या वेदनांची आणि ते तुमच्या पाठीशी धावून येतात आणि त्यांचं नेतृत्व तुम्ही करत असता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईला कसं पाहिलं ज्या भागात तुम्ही काम करत होता त्या भागातल्या लोकांना तुमची खूप गरज होतीच खूप छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा पुरवणारा माणूस या काळामध्ये हवा होता आणि रक्तदान असेल बेड मिळून देणं असेल रुग्णांना मदत असेल रुग्णांपर्यंत पोहोचवणं असेल तुम्ही मोफत गॅस सिलेंडर सुद्धा या काळामध्ये पुरवले समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होताना राजेश कुसळे तुम्ही पाहिले आणि खास करून तरुण तरून, ही तरुणाई खूप धावून गेली अशा लोकांच्या मदतीसाठी जे कसा वाट बघत होते कसं आहे सिलेंडर आम्ही काय मोफत नाही वाटले सिलेंडर त्याच रेटमध्ये एजन्सीच्या मार्फत वाटले जेणेकरून ज्यावेळेला खरोखरच आपल्या सामान्यांच्या घरात दोन सिलेंडर काही काही लोकांचे एक सिलेंडर की त्यांचं कसं असतं पुरवठा कुठेतरी ठेवायचा असतो त्यामुळे ते एकदम भयभीत झालेले आणि पुरवठा होत होता पण त्यांच्याकडे माणसं नव्हती जी डिलिव्हरी करण्याची कारण ते जी परप्रांती जी लोक होती ते पळून गेले होते किंवा गेले होते ते सोडून त्यामुळे त्यांच्याकडे गॅस सिलेंडर्स होते जरी असले त्यांचे उचलणं वगैरे नेणं आणणं ट्रान्सपोर्टेशन हा एकदम म्हणजे नगण्य होतं त्यावेळेला आम्हाला आम्ही म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करून ते सिलेंडर्स आपला घर नव्हे पण एका प्रत्येक टापू टापू एरियामध्ये आम्ही ते ऑर्गनाईज केले आणि त्यांना ते, ते घरापर्यंत पोहोचवण्यासाठी के मदत केली तेवढच नव्हे तर भाजीपाला म्हणजे लागणारा आपल्याला ला जो काही आहे तो भाजीपाला जो दर दिवशी लागतो दर एक दोन दिवस किंवा तीन दिवसानंतर भाजीपाल्याचे टेम्पो देखील आपण नाशिक पुण्यावर मागवून तळेगाववर मागवून स्वस्त दरामध्ये महत्वाचं काम आहे स्वस्त दरामध्ये राजेश त्यांच्या हे खूप अत्यंत महत्वाचं काम आहे मुंबईकर म्हणून मला याची जाणीव यासाठी आहे की भाजी सोसायटीमध्ये उपलब्ध करून देणं चाळीत उपलब्ध करून देणं कारण त्यावेळेला माणूस घराच्या बाहेर जात नव्हता कोरोनाची लागण अनेकांना झाल्यामुळे त्यांना थेट घरात भाजीपाला द्यावा लागत होता म्हणून या गोष्टींची मदत करणारा धावून जाणारा इतक्या जीवनावश्यक वस्तू ज्या वेळेला मिळत होत्या त्याचा आनंद काही खूप मोठा होता बाकी मोठ्या गोष्टींची गरजच नव्हती आजही नाही लोकांनी आपल्या गरजाच खूप कमी केल्या दुसरी गोष्ट महत्वाची विचारायची राजेश कुसळे की आता हा काळ वाढलेला आहे कधी संपणार आपल्याला माहित नाही शाळा कॉलेजेस सुरू झाले नाही झाल्या नाहीत ऑनलाईन शिक्षण मुलांचं सुरू आहे अजूनही हजारो लोकांच्या हाताला काम नाही आहे त्या घरातल्या लोकांची परिस्थिती कशी आहे तुम्ही पाहताय समाजामध्ये थेट काम करताना आता कसं आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही मध्यम वर्गाच्या घरात जे काही होतं नव्हतं तेवढं तेच त्यांचं जवळजवळ संपलं काही लोकांच्या नोकऱ्या पण गेल्या आता कसं आपण अन्न पुरवठा करू शकतो आपण पैशाचा कारण आपण तेवढे मोठे नाही आहोत की आपण त्यांच्यापर्यंत पैसे किंवा ते पुरपत पण ज्यांना नोकरी नाही आहे किंवा ज्यांना नोकऱ्या पाहिजे आहेत किंवा ज्यांच्या नोकऱ्या सुटलेल्या आहेत आपण त्यांचे बायोडेटा घेतोय आणि जे आपल्या ओळखीचे जे मोठे व्यावसायिक आहेत किंवा <us> <us> आपल्या एरियामध्ये इंडस्ट्रीज वगैरे आहेत ह्या इंडस्ट्रीजच्या माध्यमातून त्या सर्व बॉसना सांगतोय की बाबा प्रत्येकाने एक एक दोन दोन एक दोंदूं एक दोन दोन मुलं लावा ज्याच्या करून घरामध्ये आमचे इथे टॉवर्स आहेत लोढा बॅलिसिनो लोडा, लोडा प्रीमियरो जे मध्यम जे घरामध्ये जे साफसफाई करतात किंवा जेवण बनवतात त्यांचंही नुकसान झालं होतं त्यांना रिक्वेस्ट करून आपण त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही त्यांना कामावरती बोलवा आणि तुमच्या सारख्याच कोविड योद्ध्यांची समाजाला गरज आहे